नाही, त्या राजकारणावरती मला जास्त काही बोलायचं नाही. मुळात केदार साठे ह्यांनी ज्या वेळेला त्यांची भूमिका जाहीर केली की त्यांना युतीचा उमेदवार बदलून हवा आहे नाहीतर आम्ही काम करणार नाही, त्याच्यावरती मी एक प्रश्न विचारला होता की काम करणार नाही म्हणजे तुम्ही नेमकं कोणाचं काम करणार मग? आज ते स्पष्ट झालंय, जर का माजी आमदारांना सोबत घेऊन जे आज उबाटामध्ये आहेत त्या उबाटांना सोबत घेऊन जर का केदार साठे आज कार्यक्रम करत असतील त्याचा अर्थ स्पष्ट होतो की केदार साठे हे उबाटाचं काम करायला तर मोकळे झाले किंवा त्यांनी त्यांची काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आज माझ्यासाठी किंबहुना आमदार म्हणून माझ्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. उद्या दापोली तालुक्यामधील तमाम कुणबी बांधवांना त्यांचं कुणबी भवनाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज पार पडणार आहे आणि अशा वेळेला मला त्याचं राजकारण करायचं नाही. कुणबी भवन किती होतील, कोणकोण भूमिपूजन करते ह्याला जास्त महत्व न देता उद्याचं होणारं भूमिपूजन जे सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील, रामदासभाई असतील, खासदार तटकरे साहेब असतील, कुणबी समाजवृत्ती संघ जी कुणबी समाजाची 104 वर्ष जुनी मातृ संस्था आहे, या संस्थेचे अध्यक्ष, त्याचे उपाध्यक्ष, त्याची संपूर्ण कमिटी, दापोली शाखेचे अध्यक्ष नायनाथजी असतील, घरटकरजी असतील, प्रमोदजी असतील, आमचे दीपकजी असतील, फड्यासाहेब असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीने पार पडणार आहे. मी त्याला जास्त महत्व देतो कारण मातृसंस्थेचं स्वप्न होतं आणि मातृसंस्थेमध्ये आज फूट पाडायचं काही मंडळींनी जे काम केलं ते दुर्दैवी आहे. परंतु त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो, ते निव्वळ फक्त राजकारण आहे. योगेश कदमकडे एकतर्फी समाज जाऊ नये, कुणबी समाज हा एकतर्फी योगेश कदमकडे झुकू नये ह्यासाठीचा तो केलेला केळीवाणा प्रयत्न आहे. परंतु त्याला मी जास्त महत्व देत नाही. आज माझ्यासाठी 104 वर्ष जुन्या मातृसंस्थेला आज कुणबी भवन मिळत आहे आणि जरी मी निमित्त असलो तरी सुद्धा स्वप्न हे कुणबी बांधवांनी बाळगलं होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण होतं ह्याचं मला समाधान आहे. त्यामुळे ते त्याच्यानंतर काय राजकारण करतायत त्याकडे मी जास्त लक्ष देत नाही, त्याला मी जास्त महत्व देत नाही. उद्याचा कार्यक्रम हा संपूर्णपणे कुणबी समाजवृत्ती संघ ह्यांच्या माध्यमातून होतोय. उद्याच्या कार्यक्रमामध्ये कुठेही राजकारण नाही. सगळ्यांना दापोली तालुक्यामधील सगळ्या तमाम कुणबी बांधवांना निमंत्रण हे कुणबी समाजवृत्ती संघाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये निमंत्रण त्यांनी मला देखील दिलेलं आहे. मी निमंत्रित तिथे एक व्यक्ती म्हणून तिथे येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम हा त्यांच्या माध्यमातूनच तिथे पार पडणार आहे. जी मातृसंस्था आहे, जी 104 वर्ष जुनी मातृसंस्था आहे.